मुंबईत मर्यादित लस साठा उपलब्ध आहे, त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील 309 पैकी केवळ 58 निवडक महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरू असेल, त्यामुळे मुंबईकरांनी लसीकरणासाठी मोठीच गर्दी केलेली दिसली आणि त्यांच्या रांगा लागलेल्या सुद्धा दिसल्या. मुंबईतल्या याच लसीकरण केंद्रांवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. सध्या मी मुंबईतील BKC जम्बो वॅक्सिनेशन सेंटरच्या बाहेर उभी आहे. आज मुंबईतील 309 पैकी केवळ 58 लसी केंद्रांवरच लसी दिल्या जाणार आहेत. लसींचा साठा आहे किंवा लसींचा जो पुरवठा आहे तो मर्यादित आहे आणि त्याचमुळे आज मुंबईतील केवळ मनपा आणि शासकीय लसीकरण केंद्रावरील 58 केंद्रांवरच लस दिली जाणार आहे. तुम्ही किती वाजेपासून इथे उभे आहात आणि तुम्हाला आतमध्ये जायला मिळतंय नाही मिळतंय, लस मिळेल नाही मिळेल? मॅडम 5 वाजल्यापासून आहात. आमच्या अगोदरची पण लोक आहेत, फक्त त्या लोकांनी सांगितलं फक्त 30च माणसं घेणार, समजलं? आता आमचा नंबर होता, मला वाटतं 88 नंबर होता, 80 नंबर होता, इथे जवळ आल्यानंतर सांगितलं की 30च माणसं घेणार आहेत, काय मग आम्ही काय करणार? काका तुमचं कोणता डोस आहे, किती वाजता आलेला आहात आणि आतमध्ये तुम्हाला सोडतायत नाही सोडतायत? म्हणजे आपल्याला डोस सेकंड डोस होता रविवारी, मला फोन आला होता इकडून मंगळवारी या तुम्ही आणि सकाळी डायरेक्ट या लाईनवर नको तेवढं सांगितलं त्यांनी मला. आणि आता फोन गेला तर फोन उचलत नाही आणि नंबर आला तर नंबर नाही आहे, 300 झाले आहेत तुम्ही जावा, बस एवढं सांगितलं मला. काळजी नाही तर ते लोक म्हणतात 30च नंबर घेणार आतमध्ये, मग 30 नंबर घेतल्यावर माझा नंबर आलाच नाही, मी गेलेली परत मला बाहेर पाठवली. आज मुंबईत केवळ 58 लसीकरण केंद्र उघडी आहेत, खुली आहेत आणि त्यामुळे या 58 केंद्रांच्या बाहेर आपल्याला गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वणेसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी सुद्धा या पावसामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मात्र मार्गी लागलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 2 दिवसांपासून पुढचे 2 महिने पुरेल इतका जलसाठा होता, मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे तलावात 1.5 लाख दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली असून आता जवळपास 109 दिवस पुरेल इतका जलसाठा उपलब्ध झालाय. गेल्या 24 तासात 22 धरणात समाधानकारक पाऊस झालाय. धरण 50% क्षमतेनं भरलेलं आहे. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 22 धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 182.50 mm पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 22 धरण क्षेत्रात 43.48% पाऊस झालाय. धरण क्षेत्रात आतापर्यंत 1212.17 mm इतका पाऊस झालाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे